सरपंच किरण बेरळ यांचा गावाकडचा मसाला, चव अस्सल गावाकडची, घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला, सर्व भाज्यांना चालणारा हा गावाकडचा मसाला घरी मागवण्यासाठी 89 75 43 00 57 या नंबरला व्हॉट्सॲप मेसेज करा। काय आहे नंदिनी, कुठे चाललीस? मैत्रिणीकडे चालली आहे भैया आणायला, येते मी लवकर। बा जा ये लवकर। हा गारे, हा अरे पण कसं शक्य आहे, काटेचं कंपाऊंड टाकायला लावलं होतं तिथे। बर हा हा थांब मी आलोच। ह्या रानडुकरांच्या मुख ठेवीनात मका ठेवीनात काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे। नंदिनी तुम्हाला सांगितलं होतं ना मी, असं खुलिया मला भेटायला ना का येत जाऊ, कुणी पाहिलं मग। अरे बाबण्या, तुझं भाचा आहे काही हो? गावातल्या पोरी फितवायला त्याला बोलवला का इकडं? वीरेंद्र तुझ्याकडून अपेक्षा नव्हती मला, हजारदा सांगितलं तुला करिअरकडे लक्ष दे म्हणून, पण तू शेवटी जे करायचं तेच केलंस। ए भावड्या, अरे बोलत काय बसलं यांच्याबरोबर, जा माझी कुऱ्हाड घेऊन ये, हरामखोरांचे तुकडेच करतो मी इथं आता। आबा शांत हो। पोटचा गोळा आहे माझा, तो तळहाताच्या फोडासारखं जपलंय पोरीला मी, आणि तू सांगतो शांत हो? तू माझी कुराड आणतो का नाही का मी जाऊ? आबा आबा तुम्ही शांत व्हा, लोक म्हणतील पोराला घरी आणून मारलं, तुम्ही काहीच करू नका। बाबण्या आमचा भावड्या सांगतोय, मी कारट्याला मारणं बरं दिसणार नाही, आता तू ठराव, उचलती काठी कर सुरू। पाटील एकदा माफ करा पाटील, परस काही चुकलं असेल तर मी तुमच्या पाया पडतो, एवढं आमची चूक पदरात घ्या, वाटलं तर मी त्याला आत्ताच्या आत्ता त्याच्या गावाकडे पाठवून देतो। एवढ्या वेळेस जाऊ द्या पाटील, एवढ्या वेळेस माफ करा, तुम्ही तरी सांगा पाटील। बाबण्या काठी उचल, तू सुरू होतो कमी हो। चांगले पान फेरले तुझ्या आईचे, याच्यासाठी काय बरं कष्ट करून तिने तुला मोठं केलं होतं का? जोरात बरं झालं तुझा बाप मेला, नाही तर म्हणलं असतं कशाला अपकेडा पायदा केला, याच्यासाठी गावात आलतं तू।
वीर्या मला माफ कर रे, मी कधी तुला समजूनच नाही घेतलं, काही ना काही कारण काढून कायम तुला बोलत राहिलो, मारत राहिलो, कधी तुझं काय ऐकलं नाही, कधी तुला समजूनही घेतलं नाही। ताई ताई तू पण मला माफ कर, तुला आशेने तुझ्या लेकराला माझ्याकडे पाठवलं होत, तुला वाटलं आपला भाऊ आपल्या लेकराला फौजदार बनवत, तुझा अनालक भाऊ काहीच नाही करू शकला, तू हाडाचे काळे करून त्या लेकराला एवढं लहानाचं मोठं केलं बिना बापाचं लेकरू, पण मी तुझ्या पोराचं वाटतो केलं ग ताई, वाटतो केलं। त्यामुळे माझी चप्पल गेली। हे अशी लोक कुठं बी भांडी ठेवती ती, याचं आता एखाद्याला ठ्यास लागली, रगात आलं, जखम झाली तर दवाखान्याचं खर्च कोण करायचं? नाही, मी हे पाप होऊन देणार नाही, ही बाजलीच ठेवीत नाही, इकडूनच टाकतो। नार आहे का बाज, नार बजे की पिपानी, हे बासरी काय काय असणार तिकडं। दाजी अरे कुठं चालला आणि ती बादली कोणाची? अरे रावशा, आपल्या गावातली माणसाची कुठं बी भांडी टाकते ती, मला सांग आता यातला एखाद्याला जर ठ्यास लागून जखम झाली तर ती केवढं पाप लागेल, अरे माझ्यासारख्या समाजसेवक बघवत नाही आहे, म्हणून काय केलं ही बादली तर मी इकायला निघालो, बादली इकू चल तू बी आणि तिथंच बसू। दाजी मी दारू सोडली, तू पण सोडून दे। रावशा असल्या का वांगाळ बोलू नये, दारू सोडून कसं चालेल मला सांग बरं, आता गायनं जर शपथ घेतली मी चारा खाणार ना तर चालेल का? अरे दाजी दारू खरंच वाईट आहे, दे सोडून। रावशा ह्यो दाजी लाज सोडील पण दारू सोडणार ना। अरे दाजी दारू नेतो सोन्यासारखं संसाराचं वाटोळ झालंय, शेवंत निघून गेली, आता तरी विचार करतोय शरीराचं नको वाटोळ करू। रावशा मी खरंच लगा दारू सोडायचं ठरलं होतं, पण त्या बाबण्याचं हालच बघवाना मला, म्हणून परत प्यायला लागलो। अराव तीच चर्चा चालू आहे अख्ख्या गावात। बरं चल दाजी, किती झालं तर बाबने आपला मित्र आहे, आपण त्याकडे गेलं पाहिजे। चल चल बंगाराला चलतो का आता? बाबने रावशा दाजी, अरे मी लय वाईट माणूस आहे रे, मी माझ्या हाताने माझ्या भाच्याचं आयुष्याचं वाटतो हे केलं, त्याचं आयुष्य संपवलं। अरे बाबण्या झालं ते झालं यार, त्यात तुझी काही चूक नाही आहे, कवर स्वतः दोष देतो। कशी माझी चूक नाही आहे? माझी चूक आहे, मी त्याला या गावात आणायला नको होत, तो या गावात आला नसता त्याला ती पोरगी भेटली नसती, पुढचं रामायण बी झालं नसतं। अरे बाबने असं काय नसतं, जे काय होईल ते आपण नुसतं बघित बसायचं। आपण बाबने वीर्या कुठं दिसत नाही रे? अरे त्या दिवशीपासून आहे ना वीर्या घरीच नाही आला रे। काय घरीच आला नाही? आला होता पण त्याचे कपडे आणि कागदपत्र घेऊन जाण्यापुरता। अरे पण त्याची MPSC ची परीक्षा झाली ना? हा झाली ना। अरे लय खुश होतं पोरग, जे कोणी भेटल ना त्या प्रत्येकाला सांगत होता मला पेपर लय सोपा गेलाय म्हणून, पेपरून आले आले ना तिने त्याच्या आईला फोन केला, ती बी लय आनंदत होती, मुठभर माऊस चढला असन त्या माऊलीच्या अंगावर, पण हे सगळं असं घडून बसलं। अरे पण आता कुठं येतो, मी समजून सांगतो ना त्याला, टेन्शन नको घेऊ म्हणून। अरे तू समजून सांगायला तू इथं तर पाहिजे ना, तू कधीच गेलाय घर सोडून।
कुठं जातोय? गेला तर त्याच्या घरी मोठं देवीला. अरे नाही ना दाजी, मी तिकडे मी चौकशी केली, तिकडे मी नाही गेला. तो काय विरा तिकडे पण नाही पोहोचला? नाही ना. अरे मग विराच्या आईने तर रडून ओरडून अख्खं घर डोकर घेतलं असण. नाही, त्या माऊलीला मी कळूच नाही दिलं की विरा घर सोडून निघून गेलाय म्हणून. तिचा फोन बिन आला ना, मी काहीतरी खोट नाटक सांगतो, विरा शेतात गेलाय, विरा अभ्यास करतोय म्हणून. अरे पण बाबण्या, असं किती तिला फसवणार आहेस तू? आज नव्हत्या कळलंच ना खरं काय ती. आणि तिनेच विराच्या मोबाईलवर फोन केला मग. अरे विरा मोबाईल सुद्धा घरामध्ये ठेवून गेलाय, मोबाईल बरोबर एक चिठ्ठी सुद्धा ठेवून गेलाय. त्या चिठ्ठीत लिहिलंय, या गावात मी आलेली प्रत्येक वस्तू मी इथं सोडून चाललोय, अगदी आठवणी सुद्धा. या गावाने मला जेवढं दिलं ना, त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडून हिरावून घेतलंय. मी परत या गावात अजिबात तोंड दाखवणार नाही म्हणून. अरे पण आता विरा कुठं असेल रे? विराला शोधला पाहिजे. अरे काही उपयोग नाही व्हायचा, जरी तो सापडला ना तरी तो आपल्या गावात नाही येणार परत. अरे पाटलाच्या अंगणात जे काही झालंय ना, त्याचा बाबा अख्ख्या गावात झालाय. मला नाही वाटत विरे परत येईल म्हणून. अरे बाबण्या, पण आपण असे हातावर हात धरून नाही बसू शकत, काहीतरी करावं लागेल आपल्याला. नाही तर काय? अरे ते पोरग गावल्याच्यावर बाबणे नीट जेवणार पण नाही. रावशा ठेव, ते ताट तसंच ठेवलंय ते बाबण्या. काय ना, चल दोन घास खाऊन घे. माझ्या घासाच्या खाली घास नाही उतरायचा. घास काय नाही जायचा, जायला तूच जर असं वागला ते विरा राहिला बाजूला, तूच मरून जाशील, संपून जाशील. बावळट मान करू नको, खाऊन घेचल. नको. ए बाबने, तुला नाईन्टी नाईन देऊ का? बाबा कसा घासाच्या खाली घास उतरतो इथे? गपन बुदाजी, इथं चाललंय काय तो चाललंय 90 90 90 बघ. गबस बाबने, तू खायची की नाही? आमची शपथ आहे तुला सांगतो. नको राहूशा, आपली दोस्ती बघ मग शपथ तुला आपली. दर खाऊन घे, चल जेवायचं नाही म्हणतो राव. हो तर काय तर आपण विराल सापड रडू नको. नंदिनी जेवून घे बाळा. अगं जेवून घे चल, तर कालपासून जेवली नाही तू. ओ बघा ना, जेवत नाही कोणती. आता काय करू मी, खाऊ का तिच्यावरच? गाव भर तरी फिरता पोरीकडे लक्ष नाही देता आलं का? हा तू म्हण, आता तूच राहिली ती म्हणायची बाकी. अरे आपण विराला शोधायला चाललोय, त्याला शोधायचं तरी कुठं कुठं? ए चाललोय ना, आता निघालोय ना, मग निघालोय. जिथं मावळण तिथं मावळण, जास्त विचार नाही करायचं. चल मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे माझं तुम्हाला खरं वाटणं असलं तर सांगतो. कारण काय होतं माहितीये का, एवढ्या माणसावर कोणी विश्वास ठेवत नाही. सांगतो का लाकूड घालू? थांब थांब सांगतो सांगतो. काय माहितीये का, पळून गेलेलं माणूस असतो ना तर पोरग, त्याला दोनच गोष्टीची गरज लागते. एक तर पोटाला भाकर, नाही तर राहायला घर. अगदी बरोबर आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी मिळवायचं म्हणजे त्याला काय लागतं? पैसा. बरोबर आहे का? बरोबर. हा राव, अरे पण विरे आहे ना, खिशात रुपया पण नाही घेऊन गेला रे. असे खिशात रुपया नसणारे पोर पोटभरासाठी कुठं जाते ती? हॉटेलमध्ये. या दाजील चढायला लागली का रे? खिशात रुपया नसल्यावर कोण कशाला हॉटेलमध्ये जाईन? अरे गायबान्या, माझं सगळं वाक्य ऐकून तरी घे की. अरे असे खिशात पैसा नसलेले पोर हॉटेलमध्ये काम करायला जाते ती. तिथं त्याने वेटर नाही तर भांडे द्यायचं काय मिळतं? कसं आहे, पोटाचा प्रश्न मिटतो. आणि शिवाय गिराक निघून गेलं की रात्री झोपायची सोय होती. त्यामुळं खिशात पैसा नसला का नाही तरी राहायची, जेवायची आणि झोपायची सोय होती. हॅलो दाजी, मला वाटलं नव्हतं एवढं हुशार असशील राव तू. मला सांगा, मी तुम्हाला कुठं भेटलो? ढाबे. मग असंच माझं 5-6 महिने निघालं. अरे पण आपल्या महाराष्ट्रात असे ढाबे हॉटेल काही कमी आहेत का? कुठं कुठं शोधायचं त्या विर्याला? बाबण्या, आपण निघालोच ना त्याला सापडायला, ज्यादा विचार नाही करायचा, निघा. चला पाटील, एवढं कांड झालं, तुम्ही मला बोलले सुद्धा नाहीत राव. डिपुटी काय बोलवता, आपलेच दातन आपलेच वोट. अहो पण मला एक फोन करा जाण राव तुम्ही, आम्हाला कशाला तकलीफ दिली? हो तो किड्या मॅच तोडला होता पायाखाली, याच्यामुळेच डिपुटी तुम्हाला बोललेलं नाही मी.
तुम्ही गरम डोक्याची आणि आमचा आबा भी गरम डोक्याचा. तुम्ही दोघं जर एकत्र आले असते ना, पोरग जीव मारला असता तुम्ही. अहो जीवच मारायला पाहिजे होता त्याला. आपल्या पोरी काय वाटोर पडल्या काय, कोणी यावान लाईन मारा आयरे काय रेनी. पाटील तुम्ही माझं ऐका, आपण बी त्या हरामखोरावर केस करू. लई फौजदार व्हायचं होतं त्या बियाण्याला, चढू दे जरा जेलमध्ये. अहो डेप्युटी, मी त्याला वेळोवेळी समजून सांगितलं की करिअरकडे लक्ष दे, प्रेम करायला अख्खं आयुष्य पडलंय. पण आजकालच्या पोरांना ना करिअरपेक्षा प्रेमच महत्वाचं वाटतं. अहो हुशार होतं पोरग, एमपीसी सुटला असतं ना तर पोरींच्या बापाची लाईन लागली असते हो दारात. पाटील अहो या वयात प्रेम कोणाला होत नाही हो, पण जो हृदयापेक्षा डोक्याने विचार करतो ना तो सक्सेस होतो. नाहीतरी बाकीचे बसतात हे बेने दारोदार हिंडत, मला कोणी काम देतं का काम करीत, आणि पोरी करतात संसार. खरं डेपुटी तुमचं. अहो ही नंदिनी ना एक वेळ जर माझी लेख असती ना तर मी त्या विऱ्याला कामधंदा बघून दिला असता आणि दोघांचं लग्न लावून दिलं असतं. पण आमचा आबा ते नंदिनीचा बाप तुम्हाला माहिती ना कसं आहे. अहो एवढं होऊन सुद्धा त्याने नंदिनीला सोरी बघायला सुरुवात केली. बरं नंदिनीची काय अवस्था आहे आता? फार बिकट अवस्था आहे पोरीची डेपुटी. सारखं येड्यावणी करती, खाण्यात लक्ष नाही, पिण्यात लक्ष नाही, सारखी शून्यात नजर लावून बसलेली असती पोरगी. अरे बापरे, डॉक्टरला दाखवलं का नाही तुम्ही? अहो सगळं झालं, कशाचाच गुन्हे आहे ना. डॉक्टर म्हणते तिला या धक्क्यातून बाहेर काढा, नाही तर पोरगी येडी होईल. आईला पाटील काय अवस्था हो बसली होई, सोन्यासारखी पोरगी. हां काय झालंय तिचं? बरं मी काय म्हणतो, आबाचं काय म्हणणं याच्यावर? आबाचं काय म्हणणं असेल, अशा अवस्थेत सुद्धा आबा सोयरीके बघू राहिलाय. त्याचं म्हणणं आहे की लग्न लावून दिलं ना तर पोरगी सुधरण. आणि नंदिनीची हीच अवस्था राहिली आणि तिच्या घरच्यांनी सांभाळलं नाही मग. अहो अशा बापांच्या अट्टासामुळं तर कित्येक पोरींच्या संसार मोडलेत. अवघड आहे पाटील, अवघड आहे पुढचं. विनायक ए यार कळत का नाही तुला? काय मालक काय बोलले का, कान बहिर आहे का तुझे? बार बार ठीक आहे ठीक, काय हरकत नाही, तेवढं घाबरत नको जाऊ. हा हे जा बाजारात आणि एवढं भाजीपाला घेऊन ये, हा लवकर आहे. या आठवड्यात एखाद नवीन पोरग आलाय का आम्हाला? कुठं? तिथं? नाही नाही. काय माहिती आजी? अरे आजच्या दिवसातलं हे 20वं हॉटेल होत. अरे राव माये पायाचे आणि हाताचे डोक्याचे तुकडे पडायला लागले. आता हे बघा, हॉटेलला असं वेटरची गरज असते, त्यामुळं ते आपल्या सहज हाताला लागून देणार नाही. ती विरहित जरी असला का नाही तरी आपल्याला नाही पण सांगणार ती. मी एक काम करतो, आज जाऊन बघून येतो. हा अरे ती बादली कुठं? नगो बाबा जाऊ तर रिझा माल आहे, लय मागा मोलायचा आहे. जबाबदारी घ्या ना, घालशील माल काढा. हो मालक एक नाटी दे. पैसे आहेत का घ्यायच्यात? पैसे नाही पण ही बादली 350 रुपये किमतीचे. काय 80 रुपये घेऊन टाका. काय काय बी काय करू नका, घेऊन टाका. या बादलीचं महत्व तुम्हाला माहित नाही. अकबराची बादली आहे अकबराची, माहिती आहे का? तुम्ही अकबर बिरबराच्या गोष्टी वाचता का? नाही वाचलेलं. मग ही बिरबरांना अकबराला वाढदिवसाला प्रेझेंट दिलेली बादली आहे, तुम्हाला ठेवा, डाल तडक्याला होईल. याच्यावर अकबराचं नाव तर नाही ना? नाही नाही तसलं काय नाही. काही लोच पोलीस यायचे आमच्या गाड? नाही नाही बिलकुल नाही. नक्की ना? वेटर यांना एक 19 देऊन टाक. चालतं ठीक आहे. काय अय खाल्ले दिसला का रे कुठं? नाही नाही दुसऱ्याकडे बघायला लागेल. अरे ती बादली कुठं आहे? तुम्ही बादली? अर्ध्या हॉटेल हॉटेलला लय आवडली बादली. मला म्हणले जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो तुला, पण बादली आम्हाला होती. आता तुला माहिती आहे मी पडलो समाजसेवक, मला काय नाहीच म्हणता येत नाही, आलो देऊन टाकली. समाजसेवक चला, तुम्ही नाही सुधरायचे. चला आज जाऊन कशी गेली तर चल बघू तोंड मारा. आता ते बाप नाही तर ते